चला चला पुढचा प्रश्न पाहू आणखी सराव प्रश्न आपण या प्रश्न प्रकारामध्ये पाहणार आहोत पहा या ठिकाणी एक आकृती दिसत आहे पहा या आकृतीमध्ये वरती चौकोन आहे त्याच्या खाली एक चौकोन आहे वर त्याच्या खाली वर्तुळ आणि असा उभा खांब आहे पुन्हा तो उभा खांब एका वर्तुळावर उभा आहे अशा पद्धतीची ही एक आकृती आहे पहा या आकृतीकडे आपण चांगलं निरीक्षण करायचं या चांगलं या आकृतीकडे पाहिल्यानंतर लक्षपूर्वक आपण या आकृतीकडे पाहिल्यानंतर आपण उत्तराकृत्याकडे जायचं पहिली आकृती उत्तराकृतीमधील सर्वात पहिली आकृती पहा वरचा भाग आणि हा वरचा भाग काय आहे वेगळा आहे म्हणजे ही उबी उभ दिसत नाही वरचा भाग आपण चेक करत आहोत दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आकृतीमध्ये वरचा भाग सारखाच आहे म्हणजे पहिली आकृती आपलं उत्तर असू शकत नाही त्यानंतर हे वर्तुळ आहे पहा या वर्तुळामध्ये एक दोन तीन चार पाच पाच काड्या आहेत पा दिसत आहेत तर बाकी ते वर्तुळ आपण आहे क सर्व आकृत्यामध्ये उत्तराकृत्यामध्ये ते पाहूया पहिली आकृती तर आपण कट केलेली आहे दुसरी यामध्ये आहे तिसरीमध्ये नाही पहा तिसरी आकृती पण आपण तिसरं आपलं उत्तर येऊ शकत नाही त्यानंतर पर्याय क्रमांक चारकडं आपण जाऊ चारमध्ये काय आहे बरोबर ते जे चिन्ह आहे वर्तुळाकार ते अगदी बरोबर जसंच्या तसं आहे म्हणजे आपलं उत्तर असू शकतो दोन किंवा चार पर्याय क्रमांक दोन किंवा चार त्यानंतर आपण काय पाहूया हा खालचा भाग पाहू खालचा अर्धवर्तुळ आहे त्याच्यात डार्क उभी रेषा आहे पहा तर दुसऱ्या आकृतीमध्ये तसं आहे का नाही म्हणजे दुसरी आकृती पण आपलं उत्तर येऊ शकत नाही मग जवळ आपण राहिलेला शेवटचा पर्याय उरलेला जोचा आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक अगदी बरोबर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक चारचं सर्कल काय करायचं आपण डार्क करायचं चला आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे काय म्हणतोय पुढचा प्रश्न एक आकाशकंदीलसारखी एक आकृती आहे पहा आणि त्या ठिकाणी डोळे आहेत आणि तोंड पण दिसते पहा डोकं पण दिसते एक माणसाचा आकार पण आहे पहा ज्याला जसं वाटण त्याने तो आकार तसं त्याचं वर्णन करायचं आहे त्याने तो फक्त आपल्याला हुबेहूब दिसणारा उत्तर आकृतीमधून त्याची आकृती शोधायची असते चला तर दोन डोळे आहेत चांदण्यासारखे या पहिल्या आकृतीमध्ये आहेत का आहेत दुसऱ्या आकृतीमध्ये पण आहेत तिसऱ्या आकृतीमध्ये आहेत पण डोळे जरा थोडे मोठे आहेत मग आपल्याला ते चालतील का नाही आपल्याला तर सर्व डोळे सर्वांचे सारखेच पाहिजे त्यामुळं क्रमांक तीन आपलं उत्तर येऊ शकत नाही चारमध्ये डोळेसारखे आहेत का आहेत म्हणून आपलं पर्या चार क्रमांक हे उत्तर असू शकतं चला त्याच्यानंतर पुढची आकृती पहा ही दोन नंबरची आकृती पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येत आहे की याचा प्रश्न आकृतीशी फार काही जुळत नाही दिसतानाच आपल्याला ती वेगळी दिसत आहे त्याच्यामुळं क्रमांक दोन हा काय होणार आहे निघून जाणार आहे ते आपलं उत्तर असू शकत नाही पर्याय क्रमांक तीन हे पण आपलं उत्तर असू शकत नाही राहायला क्रमांक एक आणि चार आता एक आणि चारमध्ये आपण जेव्हा पाहत आहोत तेव्हा आता एक आणि चार मध्ये हा वरचा जो डोक्याचा भाग आहे तो पहा एक मध्ये अगदी बरोबर आहे चारमध्ये नाही चारमध्ये काय आहे तो वेगळा आहे चौकोनाकृती आहे आणि इथं थोडासा चौकोन आणि षटकोनाकृती आहे चपटा चपटा षटकोन बरोबर म्हणजे आपलं उत्तर चार पण येऊ शकत नाही म्हणजे राहिला पर्याय क्रमांक एक प्रश्न आकृतीशी पर्याय क्रमांक एकला जी आकृती दिलेली हुब आहे ती आकृती अगदी हुबेहूब जुळत आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बरोबर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एकचं वर्तुळ काय करायचं तुम्ही डार्क करायचं आहे अशा पद्धतीने अगदी हुबेहूब दिसणारी आकृती आपण निरीक्षणाने ओळखू शकतो